रेल्वे अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे कामगार संपावर जातील असा इशारा साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉई संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस एम राघवन यांनी दिलाय. साऊथ सेंट्रल एम्प्लॉई संघाच्या वतीनं रेल्वे स्थानक अतिथीगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण देशात 13,10,000 रेल्वे कर्मचारी सध्या काम करत आहेत. हे कर्मचारी 20,000 रेल्वे गाड्या देशात 24 तास चालवत आहेत. या कामगारांकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय. गेट किपर, स्टेशन मास्तर हे दिवसातून 12 तास काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या कर्मचाऱ्यांकडून नियमाप्रमाणे 8 तास काम करून घ्यावं ही मुख्य मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या हायस्पीड गाडीच्या चालकाला 10 तास दिवसातून काम करावे लागतं, तर मालगाडीच्या चालकाला दिवसातून 13 ते 14 तास काम करावे लागत आहे. या चालकांचा वेळ कमी करून 6 तास करण्यात यावा, कारण हायस्पीड गाडीच्या चालकांना गाडी चालवताना चहा किंवा पाणी पिण्यासाठी देखील हलता येत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे असे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. रेल्वे कर्मचारी दिन रात वार सिचुएशन फेस करता, फ्लड्स आएगी, बारिश रहेगी, ठंड रहेगी, गर्मी रहेगी, गाड़ी चलाना पड़ेगा. 70,000 किलोमीटर रूट लेंथ में हमारा कर्मचारी 7,000 स्टेशन में काम करते रहते. जंगल स्टेशन में पैरासेट माल नहीं मिलती, डॉक्टर नहीं मिलता, स्कूल नहीं है, टाउनशिप नहीं है. 80% कर्मचारी जंगलों में काम करते हैं और राउंड द क्लॉक काम करते हैं. 12 घंटा 8 घंटा ड्यूटी शिफ्ट में उधरी काम करते हैं. मकान नहीं है, फैसिलिटी नहीं है, सोशल लाइफ नहीं है, काम करते. नया पेंशन स्कीम रद्द करके पुराना पेंशन स्कीम अमल करना पड़ेगा, हमारा डिमांड था. मल्लिकार्जुन खड़गे जी अग्री कर लिया, सुरेश प्रभु जी अग्री कर लिया, लेकिन आज तक ये फाइनल नहीं किए भारत सरकार. ये भी हमारा डिमांड है, जो अग्री किया पालन करो. नया डिमांड नहीं लाएंगे, जो आप लिखित पूर्वक कमिटमेंट किया कमिटमेंट पालन करो. आपका माध्यम से मैं रेल मंत्री को यही निवेदन करता हूँ. बुलेट ट्रेन बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले असता बुलेट ट्रेनला विसरा, अगोदर ज्या रेल्वे गाड्या आहेत त्यांना नेटके बनवा असा खोचक उत्तर देत मेक इन इंडियावर त्यांनी टीका केली. 11 ते 16 डिसेंबर दरम्यान रेल्वे स्थानकावर धरणे व निदर्शन आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी एम राघवैया यांनी दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूयात. पहिली मागणी, गेटकीपर व स्टेशन मास्तर यांच्या ड्युटींच्या वेळा 12 तासावरून कमी करून 8 तास केल्या पाहिजेत. हायस्पीड रेल्वे चालकांच्या ड्युटीची वेळ 10 तासावरून 6 तास करण्यात यावी. त्याचबरोबर मालगाडी चालकांची ड्युटीची वेळ 14 तासावरून 6 तास केली पाहिजे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी तरतूद करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या आहेत या त्यांनी यावेळी मांडल्यात. यावेळी प्रभाकर अँड्रियूस, एम राम गोपाल, पी सी शर्मा आदींची उपस्थिती होती. जल्दी से करने से एक शांति रहेगी रेलवे. पिछले 42 साल में रेलवे में हड़ताल नहीं किया. कारण क्या है? देश के हित में नेशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेलवे में देश के हित में कस्टमर के हित में हम काम किया. हमारा लोग 2.5 साल हर साल हमारा कर्मचारी 2,000 से ज्यादा ऑन ड्यूटी पे घायल होते. दे आर इंजर्ड ऑन ड्यूटी मोर देन 2,000 पीपल, मोर देन आर्मी सिस्टम, डिफेंस फोर्सेस सिस्टम. ये अनपैरेलल वर्किंग कंडीशन से रेल कर्मचारियों का वही कार्यक्रम डिमांड किया. नया पेंशन स्कीम बाबू लोगों को अप्लाई करो, नॉर्थ ब्लॉक में अप्लाई करो, जो अग्रीमेंट किया अग्रीमेंट अमल करो.